हरी ओम, मी अरुणा विरापोळ, वाशी उपासना केंद्र। साधारण 2000 सालापासून मला बापूंनी आपल्या परिवारात सामावून घेतलं आहे। बापू शिवाय जीवन व्यर्थ आहे। प्रत्येक त्या दिवसापासून प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी परमपूज्य बापूंची अनुभूती देणाराच आहे। आपल्या बापूंशिवाय आपल्या सर्वांचं जीवन व्यर्थ आहे। त्यातील काही ठळक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। 26 एप्रिल 2014 गोष्ट आहे। माझा मोठा मुलगा अभिषेक सिंह यांनी करत होता, त्याला 4 व्हीलर शिकायची होती, खूप हौस। मग शेवटी त्याला मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये टाकलं आणि त्यांनी गाडी शिकला, तो रिक्सर गाडी शिकला। पण ते लोक म्हणाले की तुम्ही तुमच्या गाडीवर प्रॅक्टिस केलं, हात साफ केला, तर जरा त्याला चांगली गाडी शिकवा अशी चालवता येईल। मग माझ्या मिस्टरांनी आमच्या ओळखीचे ड्रायव्हर आहेत त्यांना बोलवलं। तो दिवस 26 एप्रिल म्हणजे शनिवार होता। मी उपासनाला गेले ते वाशिमला। त्याच वेळेला मग तो ड्रायव्हर आला आणि म्हणाला मी गाडी काढतो बाहेर सोसायटीच्या, पण अभिषेक उसाच्या घरात म्हणाला नको म्हणे, मीच काढतो, मला येईल काढायला। आम्ही त्यावेळेला सेक्टर 1 कोपरकरला राहत होतो। ते आमची बिल्डिंग रस्त्यावर हायवेलाच आहे, हायवेला लागून असल्यामुळे आणि जागा पार्किंगला कमी असल्यामुळे एका मागोमाग एक गाड्या उभ्या राहतात। तर गाडी काढायची तर मागे रिव्हर्स मध्ये घ्यायची। हा उसाच्या घरात बसला, गाडी स्टार्ट केली, पण गाडीच्या काचा खाली करायचं त्याच्या लक्षात नाही आलं। तो बसला आणि त्याचा पाय एक्सिलेटरवर आणि मागे गाडी रिव्हर्स मध्ये घ्यायला लागला। अचानक ते गाडी स्पीड मध्ये मागे यायला लागली। तो घाबरला, बाहेर ड्रायव्हरही घाबरला। तो बोलायला लागला त्याला की अरे अभिषेक, ड्रायव्हर हे जा ब्रेकवर पाहिजे, ब्रेक लाव, पण त्याला काही ऐकायला येईना, काचा बंद, आणि आईकडे घाबरला क्षणभर, त्याला काही करावं सुचेना। आणि मग आणि अशा वेळेला ना आपल्या लक्षात येत नाही, गाडीमध्ये आपण बापूंना हात मारायचं विसरतो, पण बापू आपल्याला विसरत नाही। तो पदोपदी क्षणोक्षणी आपल्या बरोबर असतोच असतो। आणि अभिषेकला अचानक वाटलं, त्यांनी स्टिअरिंग त्याचा उजव्या बाजूला वळवलं गाडीचं आणि गाडी मग बाजूच्या फुटपाथवर चढली हळूहळू। ती त्याच्या आमच्या बाजूला त्या रॉसेस आहेत, त्या रॉसच्या गेटवर जाऊन आदळली। ते गेट बंद असल्यामुळे गाडी तिथे थांबली। तो उतरला, घाबरलेला होता, पण म्हणजे त्यावेळेला ती गाडी उजव्या बाजूला वळवायची, स्टिअरिंग उजव्या बाजूला वळवायला त्याला बापूंनीच त्याला बुद्धी दिली। त्यामुळे तो गाडी ती उजव्या बाजूला आली, फुटपाथवरून आणि थांबली। पण जर त्यावेळेला जर गाडी थांबली असती, गाडी त्याच स्पीडमध्ये जर मागे आली असती, तर ती एवढ्या वर्दळीचा रस्ता, रहदारीचा, समोर MRTC, मोठ्या मोठ्या गाड्या, म्हणजे किती मोठा अनर्थ झाला असता। पण आपला बापू जरी त्याला अभिषेक त्याला विसरला असेल, बापून आग पाडायची, पण बापू मात्र मी म्हणजे तुला कधीच टाकणार नाही हे त्याचं ब्रीत खरं करत असतो। तो सदोतीच आपल्याबरोबर असतो, फक्त आपणच ते लक्षात ठेवून बापूंवर त्याची अंबंद राहायचं आहे। बापू राया, तुझी तू त्यावेळेला खूप म्हणजे स्वतः बापू तर असतोच आपल्याबरोबर, पण मी तिथे वाशीला घरी कोणी नाही। त्यावेळेला मग त्याला फोन आला अभिषेकचा, तो घाबरलेला होता आणि वाशीला काय त्या दिवशी उपासा लवकर झाल्यासारखं लागलं मला वाटलं। मी माझा सायलेंट मोडवर ठेवलेला स्वस्त संख्या वेळ ना, तो मोबाईल चालू केला, तेवढ्यात अभिषेकचा फोन आला। मग मी तो काही थोडक्यात बोलला, ते त्याची तीव्रता मला कळली। मी घाबरले आणि मग आमच्या प्रमुख सेवकांना, केंद्रातल्या प्रमुख सेवकांना सांगितलं आणि घरी जायला निघाले। त्यावेळेला पण आणखी एक अनुभव, म्हणजे मी बाहेर आले आणि मला लगेच रिक्षा मिळाली। एरवी तिथे कधीही लगेच रिक्षा मिळत नव्हती। 10 मिनिटं पुढे चालत जायचं, मग कुठे कोपऱ्यावर रिक्षा मिळाली, पण त्या दिवशी मला चारातच अगदी रिक्षा मिळाली। मी 15 मिनिटात अक्षरशः घरी पोहोचले। पोहोचले तर तिथे ते सगळे लोक आजूबाजूचे आलेले, सगळे तिथे अभिषेक उभा घाबरलेला होता। आणि मग तिथे जे जमीन हा थरार 4-5 मिनिटाचा बघितलेला होता, ते रिव्हर्समध्ये गाडी स्पीडमध्ये, ते सगळे म्हणाले की काही तुमची काही तरी पुण्याही आहे आणि तुमच्यावर देवाची कृपा आहे, म्हणून तुमचा मुलगा एवढ्या मोठा श्रीमंत वाचला। आता जर तो तसाच स्पीडमध्ये मागे आला असता तर इतक्या गाड्या रहदारी म्हणजे कल्पनाच करत नाही, माझ्या अंगावर अजूनही काटा येतो की त्यावेळेला काय अनर्थ घडला असता। पण आपले बापू जर आपल्याबरोबर आहेत, हा आपली श्रद्धा, आपला विश्वास आहे, तर आपल्याला कधीही काहीही होणार नाही। त्यावेळेला अभिषेकला सारखं खर्चटलंही नाही, कारण तो फक्त मागे गाडीचा डंपर खराब झाला नाही खास तेवढं एवढंच, म्हणजे बापूनही काही मोठं नुकसान होऊन दिलं नाही। कारण माझे मिस्टर तेव्हा घरी नव्हते, तेही बाहेर गेलेले, मी घरात नव्हते, तो ड्रायव्हर दोघांचंच ते काय त्यावेळेला, पण माझा बापू आहे, तो त्याच्याबरोबर होता त्यावेळेला आणि आपल्याबरोबर सगळीत असणारच आहे। फक्त आपणच त्याच्याबरोबर अंबद राहायचं आहे, त्याच्याशी ते आपली त्याची भक्ती सेवा करत राहायचं आहे। बापू राया, माझ्या सर्व कुटुंबावर, सर्वांवर अशीच तुझी छाया राहू दे, तुझी
कृपा राहू दे आणि आम्हा सर्वांकडून तेवढी जास्तीत जास्त भक्तिसेवा करून घेता येईल तेवढी आमच्याकडून भक्तिसेवा करून घे आणि तुझ्या चरणी आम्हाला विनम्र राहू दे एवढी तुझ्या चरणी प्रार्थना. हरिओम श्रीराम अंबर नाथ नाथ नाथ.